आई आपल्या लेकरांना जीवापाड जपते आणि त्यांना वाढवते. वृद्धापकाळात मुलेही आई वडिलांचा आधार बनतात. सांगली जिल्ह्यातील एका मुलीची सर्वत्र कौतुक होत आहे. आईवर पिसाळलेल्या कोल्ह्याने हल्ला केल्यानंतर कविता लिंगाप्पा चिवरे हिने रुद्र अवतार धारण करून कोल्ह्याचा गळा वळला आणि कोल्ह्याच्या हल्ल्यातून आईचा जीव वाचवला. कवठे मंकाळ तालुक्यातील कंगनूळ येथील ही घटना आहे. माझे नाव सुरेखा लिंगाप्पा चौरे. मी राहतो कोंगनोळे आटपडकर वस्तीवर. परत आम्ही रोज फिरायसाठी असं रोज 5:30 आम्ही जातो, तुम्ही आणि माझी मुलगी. परत जा असं गेल्यावर पुढं 1 किलोमीटरवर गेल्यावर पुढं ती कोला आला अंधारातून, ती चावायलाच लागला हाताला आमच्या. काही सोडं ना अजिबात. मग मुलगीनं काय केलं, तिचं नरडच दाबून धरलं असं पायात घेऊनच ना त्याला. परत लईचा हल्ला करत होता, सोडेनं झालं त्यानं दाबून धरल्यामुळं माझा जीव वाचला. पण आरडाओरडं करताना शेजारचे लोक आले पळत. तिने आल्यावर काठी दगड घेऊन हंटल्यावर ती मग पळून गेली. कोलू लय असते ती वरडते असते. संध्याकाळ 7 वाजून गवरलायची वाटते. माझे नाव कविता लिंगाप्पा चौरे. मी राहणार कोंगनोळी. आम्ही रोज मॉर्निंग वॉकसाठी 5:30 सकाळ निघालेलो घरातून. निघाल्यावर 1 किलोमीटर अंतरावर गेल्यावर समोरून अचानक मम्मीवरती माझ्या कोल्ह्याने हल्ला केला आणि त्याचवेळी मला काही सुचलं नाही. आजूबाजूला राहणारी माणसं कोण नव्हती, त्यामुळे मी त्याचा मागून गळा पकडला. आरडाओरड केल्याने थोड्याच वेळात तेथील माणसं दगड आणि काठी घेऊन आले, सोडून दिला. की ज्यावेळेस बाबा मम्मीवर तुझा हल्ला करतो आणि अशा वेळी बाबा मी काहीच विचार केला नाही, एकदम अचानकपणे त्याचा गळा पकडला पहिला. तुम्ही ज्या ठिकाणी राहता त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कोंबड्याचा वावर असतो. हा काही नाही खरं. आणि ज्या काय सर म्हणजे रात्रीचं जास्त बाईक म्हणजे असं मुली ह्यांनी जास्त बाहेर पडत नाही तसे. कविता हिने दाखवलेल्या धाडसाचं सर्वत्र कौतुक होत आहे. कवठे मंकाळ परिसरामध्ये गेल्या काही दिवसापासून जंगली प्राण्यांचा वावर वाढला आहे, त्यामुळे याचा बंदोबस्त तात्काळ करावा अशी मागणी या भागातल्या आता ग्रामस्थ करू लागले आहेत. स्वप्नील रंडोलीकर, न्यूज 18, सांगली.